मुंबईत दहीहंडीचा उत्साह, जय जवान गोविंदा पथकाकडून विक्रोळीत नऊ थरांची सलामी. जांबोरी मैदानातही भाजपची परिवर्तन दहीहंडी. दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यभरात उत्साह, महिला अत्याचाराविरोधात पोस्टर झळकले. कार्यक्रमात विविध देखावे, दहीहंडीला अभिनेत्यांची देखील उपस्थिती. जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालय सज्ज, राज्य सरकारसह पालिका प्रशासनही सज्ज. नायर रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 बेड राखीव. पंतप्रधान मोदींनी 8 महिन्यांपूर्वीच अनावरण केलेला मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला. ठेकेदार, शिल्पकार, सल्लागार, कंपनी मालकासह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल. पंतप्रधान मोदी जिथे जिथे हात लावतात तिथं उद्ध्वस्त होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घाईत पुतळ्याचं अनावरण, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले. वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान, तत्काळ पुतळ्याची उभारणी करू मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन, तर दोषींवर सक्त कारवाई होणार अजितदादांची प्रतिक्रिया. शिंदेच्या डोक्यात हवा गेल्यानं जमिनीच्या वर उडत आहे. छत्रपतींचा असा अपमान मुघलांनीही केला नाही. शिंदेकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम, संजय राऊतांचा हल्लाबोल. शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी, लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार. त्याच ठिकाणी 100 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी करणार, दीपक केसरकरांची माहिती. शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र, जबाबदारी नौदलाची होती. सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती, तर भारतीय नौदलाकडून घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी, 8 महिन्यांपूर्वीच उभारलेला पुतळा कोसळतोच कसा, राज ठाकरेंचा ट्विटमधून सवाल. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणी दीपक केसरकर आणि सतेज पाटलांकडून पाहणी. नौदलावर ढकलू नये, ही सरकारची जबाबदारी, सतेज पाटलांची टीका. अहमदनगरमध्ये शरद पवार गट भाजपला धक्का देण्याची शक्यता. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील शरद पवारांच्या भेटीला, नाशिकमध्ये मतदारसंघातून हेमलता पाटील इच्छुक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ सक्रिय, समन्वयक नेमण्यास सुरुवात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समन्वयक नेमण्यास सुरुवात. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची शक्यता. अर्ज विक्री स्वीकृतीला अद्यापही चांगला प्रतिसाद नाही. विविध प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या 902 घरांच्या विक्रीसाठी सिडकोकडून योजना जाहीर. घरांच्या किमती 20% कमी करण्याचा निर्णय. पश्चिम रेल्वेवर 28 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 6 ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक, गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या काम करण्यात येणार. नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं, गंगापूर धरणातून विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता. पुण्यातील भिडे पूल अद्यापही पाण्याखाली. 4 दिवसांपासून भिडे पुलावरील वाहतूक बंद, शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी. झारखंडच्या मुक्ती मोर्चा पक्षात फूट. 30 ऑगस्टला झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपात प्रवेश करणार. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. अहमदाबादमध्ये अनेक भागात 7 फुटांपर्यंत पाणी साचलं. गांधीनगर, अहमदाबाद, वडोदरा, वलसाडसह 23 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी.